हाय फ्रेंड्स, मी मयुरी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण गॅस न पेटवता मोदकची रेसिपी बघणार आहोत. आणि चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मी ते बर्बन बिस्किट घेतलेले आहेत. ही सर्व आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि याच्यामध्ये जी क्रीम असतं ते क्रीम आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे आणि बिस्किट वेगळे करून घ्यायचे आहे. सर्व बिस्किट मी इथे काढून घेतले आणि आता आपण क्रीम बाजूला काढून घेऊ. आधी सर्व बिस्किट सेपरेट करायचे, मग नंतर क्रीम काढून घ्यायचं याच्यामधलं. आणि खूप सोपी रेसिपी आहे ही, अगदी कमी वेळेमध्ये तयार होते. गॅसचा वापर आपण अजिबात करणार नाही. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मी सर्व बिस्किट हे दोन भाग करून टाकून देत आहे. आणि जेवढे मी बिस्किट घेतले होते तेवढे पूर्ण आपल्याला इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. आणि हे बघा, हे आतमधलं सारण चॉकलेटचं आपण साईडला काढून ठेवलं. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 3 चम्मच आता साखर टाकून घ्यायची आहे. आणि हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे, जाडसर अशी भरड करून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने मी बारीक वाटून घेतलेलं आहे. आणि साखर पण आपण त्याच्यामध्येच टाकली, कारण की एका वेळेला आपली दोन कामं होऊन जातात. साखर पण बारीक होती, बिस्किट पण बारीक होतात. हे सारण आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आणि याच्यामध्ये आता आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे, 2 ते 3 चम्मच. सुरुवातीला कमी टाकायचं, मिक्स करून घ्यायचं. मग लागेल तसं दूध याच्यामध्ये टाकायचं, कारण सुरुवातीलाच जर आपण जास्त दूध टाकलं तर मग हे सारण जास्त पातळ होईल. आणि आपण याच्यामध्ये साखर टाकली आहे त्यामुळे सारणाला जास्त पाणी पण सुटेल, त्यासाठी सुरुवातीला कमीच टाकायचं. आता 1 चम्मच मी परत त्याच्यामध्ये दूध टाकून घेतलं, मिक्स करून घ्यायचं. आता थोडंसं हे मिक्स झालेलं आहे, तुम्ही बघू शकता इथे गोळा थोडासा असा तयार होतो आहे. छान हाताने मिक्स करून घ्यायचं. आणि पूर्ण आता हे माझं मिक्स करून झालेलं आहे. तुम्ही बघू शकताय गोळा किती घट्ट झालेला आहे आणि कलर पण किती छान दिसतो आहे. अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं, जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं. आणि हे आपण आता साईडला ठेवून देऊया थोड्या वेळासाठी. अशा पद्धतीने हाताने दाबल्यावरती ते सारण असं दाबलं गेलं पाहिजे, जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. चला आता मोदक बनवायला सुरुवात करूया. इथे मोदकचा साचा घेतलेला आहे मी. सुरुवातीला त्याच्यामध्ये थोडंसं सारण टाकून घ्यायचं, व्यवस्थित दाबून घ्यायचं आतमध्ये. आणि साच्याला तूप वगैरे लावायची गरज पडत नाही. आणि आता आपण जे सारण काढलं होतं चॉकलेटचं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. म्हणजे सुरुवातीला बिस्किटचं सारण टाकायचं, मग त्याच्यामध्ये चॉकलेटचं सारण टाकायचं आणि परत मग बिस्किटचं सारण टाकायचं. हाताने छान असं हे दाबून घ्यायचं, कारण मोदक आतमध्ये पोकळ राहिला नाही पाहिजे. अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे मस्तपैकी. तुम्ही बघू शकता आता हे भरून झालेलं आहे सारण मोदकच्या साच्यामध्ये. आता मी तुम्हाला मोदक काढून दाखवते कसा बनलेला आहे. आणि झटपट ही रेसिपी एकदम तयार होते. आणि तुम्ही बघू शकता इथे आपला पहिला मोदक तयार झालेला आहे. किती मस्त दिसतो आहे पण, आणि एकदम छान त्याचं टेक्स्चर पण आलेलं आहे. जास्त घट्ट नाही, पातळ नाही, परफेक्ट अशी साईज पण आलेली आहे मोदकच्या साच्याला. अजिबात चिकटलेला नाही आहे. तुम्हाला जवळून पण दाखवते, बघा मस्त त्याला अशी डिझाईन आलेली आहे. आणि अशाच पद्धतीने मी आता सर्व मोदक इथे करून घेते. आणि मोदक बनवायला जास्त वेळ पण नाही लागत, अगदी कमी वेळेमध्ये हे मोदक होतात. आणि गॅसचा वापर आपण अजिबात केलेला नाही आणि कमी साहित्यामध्ये हे मोदक आपल्या इथे तयार झालेले आहेत. आणि खूप सोपी रेसिपी आहे ही. तुम्ही पण अशा पद्धतीने मोदक करून बघा, लहान मुलांना खूप आवडतील खायला. आणि आता मी दुसरा मोदक पण बनवून घेत आहे. आणि हा पण आता तुम्हाला काढून दाखवते. आणि अशाच पद्धतीने मी आता सर्व मोदक तयार करून घेते. आणि तुम्हाला पण खायची इच्छा झाली ना मोदक पाहून. आता मी सर्व मोदक तयार करते आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा, आपले सर्व मोदक इथे तयार झालेले आहेत. तुम्ही कलर पण बघू शकता मोदकचा किती छान आलेला आहे आणि साईज पण एकदम परफेक्ट आहे. तुम्ही पण ही मोदकची रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा. आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.